नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोन प्रकारे अंडा ऑमलेट कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक अंडा घेतलेला आहे आणि याला आपण फोडून घेऊया। जे आपण आता हे फोडून घेतलेला अंडा आहे ते आपण अशा पद्धतीने फेटून घ्यायचा आहे। तर आता आपण हे फेटून घेतलेला आहे, तर यामध्ये थोडंसं लाल तिखट पावडर पाव चमचा, त्यानंतर चवीपुरते मीठ। तर हे तिखट आणि मीठ घातल्यानंतर आपण हे आणखीन एकदा व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे। तर कांदा आणि टोमॅटो घालायच्या अगोदरच आपण हे व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे। तर आता हे आपण व्यवस्थितपणे फेटून घेतलेलं आहे, तर यामध्ये आता आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर यामध्ये तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर आपण फक्त यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून हे सर्व आणखीन एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसवर इथे मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे, तर आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया। तर जे हे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। आणि कांदा टोमॅटो जो आहे हे थोडासा अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर आपण याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर याच्या कडेने आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। तर आता थोडा वेळ झालेला आहे आणि हे जे वरती पाणी पूर्ण जायला पाहिजे तेव्हाच आपण हे पलटून घ्यायचं आहे। तर आपण हे सर्व कडा थोडेसे लूज करून घ्यायचं आहे आणि याला आता आपण पलटून घेऊया। तर आता पलटल्यानंतर आपण एक थोडासा वेळ आपण हे ठेवायचा आहे। आता ही दुसरी बाजू देखील छान झालेली आहे, हे पहा ऑमलेट बनून तयार आहे। तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर इथे आपण प्लेटमध्ये ऑमलेट काढून घेतलेला आहे। तर आणखीन एक पद्धतीने मी ऑमलेट बनवून दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपण हे अंडे फोडून घेऊया। तर याला आपण फेटून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं लाल तिखट पावडर आणि चवीपुरते मीठ घालून आपण हे मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण हे फेटून घ्यायचं आहे। तर त्यावर थोडंसं आपण हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे हे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। हे थोडं आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। तर यावर आपण थोडासा अशा पद्धतीने कांदा टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर थोडासा टोमॅटो आणि त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तर यावर आपण एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। तर थोड्या वेळाने आपण हे झाकण काढून घेऊया आणि याच्या कडेने थोडंसं आपण हे
तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने देखील अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, कारण आपण हे आमलेट पलटणार नाही। यावर आपण जे कांदा आणि टोमॅटो जे घातलेलं आहे ते जर पलटल्यानंतर ते तव्याला चिकटतो आणि परत आपण आणखीन थोड्या वेळासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण पाहूया, तर हे पहा खालची बाजू व्यवस्थितपणे शेकली गेलेली आहे आणि वरची बाजू देखील आपण ही व्यवस्थितपणे शेकून घ्यायची आहे। तर हा तयार आमलेट आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी दोन प्रकारे अंडा आमलेट कसा बनवायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे। तर यातील कुठली पद्धत तुम्हाला आवडली आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की कळवा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।